सक्सेस एज्युटेक या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज 29 मे दिनविशेष। 29 मे जन्म 1905 भारतीय संगीत क्षेत्रातील अधरव्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म। 29 मे 1906 भारतीय इंग्लिश लेखक टी एच व्हाईट यांचा जन्म। 29 मे 1914 एडमंड हिलरी यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारे शेर्पा टेन्झिंग नागरे यांचा जन्म। 29 मे 1917 अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचा जन्म। 29 मे 1929 ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचा जन्म। 29 मे 1905 हिराबाई बडोदेकर या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत्या। किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीम खा आणि ताराबाई माने यांच्या त्या कन्या। तर हिराबाई बडोदेकर 29 मे 1905 जन्म। 29 मे 1660 चार्ल्स दुसऱ्याच्या इंग्लंडच्या राजेपदी पुनर्स्थापना। 29 मे 1733 क्वेबेक सिटीमध्ये गोऱ्या नागरिकांना स्थानिक लोकांना गुलाम करण्याची मुभा देण्यात आली। 29 मे 1790 रोड आयलंडने अमेरिकेचे संविधान मान्य केले व 13वे राज्य झाले। 29 मे 1848 विस्कॉन्सिन अमेरिकेचे 30वे राज्य झाले। 29 मे 1868 सर्बियाचा राजकुमार मायकेल ओब्रेनो विची बेलग्रेडमध्ये हत्या। 29 मे 1868 सर्बियाचा राजकुमार मायकेल ओब्रेनोविची बेलग्रेडमध्ये हत्या। 29 मे 1903 सर्बियाचा राजा अलेक्झांडर ओब्रेनोची राणी ड्रागाची बेलग्रेडमध्ये क्रणा रुका या संघटनेने हत्या केली। 29 मे 1914 RMS एम्प्रेस ऑफ आयर्लंड या बोटीला जलसमाधी 1034 मृत्युमुखी। 29 मे 1919 अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली। 29 मे 1985 पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली। 42 किलोमीटर अंतर पार करण्यास फोन्योला 4 महिने लागले। 29 मे 1999 स्पेस शटल डिस्कवरी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले गेले। 29 मे जन्मदिवस जयंती 1630 चार्ल्स दुसरे इंग्लंडचे राजे। 29 मे 1874 जी के चेस्टरटन इंग्लिश लेखक। 29 मे 1905 हिराबाई बडोदेकर यांचा जन्म। 29 मे 1906 टी एच व्हाईट भारतीय इंग्रजी लेखक यांचा जन्म। 29 मे 1914 शेर्पा तेनसिंग नोग्रे एव्हरेस्टवीर। 29 मे 1917 जॉन एफ केनेडी अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म। 29 मे 1929 पीटर हिग्ज ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म। त्यानंतर आता 29 मे हा जागतिक पचन स्वास्थ्य दिन म्हणून घोषित आहे। जागतिक पचन स्वास्थ्य दिन दरवर्षी 29 मे रोजी साजरा करण्यात येतो। जागतिक गॅस्ट्रो एंटेरोलॉजी संघटनेद्वारे हा दिन आयोजित करण्यात येतो। ह्या संघटनेच्या कार्यक्रमाद्वारे जगभरात विशिष्ट पचनविकारांवर लक्ष प्रतिबंध
आणि उपचाराबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. पृथ्वीराज कपूर हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म 29 मे 1972 त्याबरोबरच 29 मे 1987 चरण सिंग लोकदलाचे संस्थापक भारतीय पंतप्रधान. त्यानंतर 29 मे 1917 अमेरिकेचे लोकप्रिय अध्यक्ष जॉन केनेडी यांचा जन्म. थैंक यू, थैंक्स अ लॉट एंड थैंक यू टू द सक्सेस एजुटेक टीम.